गजानन हरिभाऊ मिस्किने मी पूर्वीपासून हा धंदा करतो व याच्यात म्हणजे कसे आता हा हे फार कमी झालेले पण लगनसराईच्या हिशोबाने आता चालू राहिले आणि लगनसराईच्या हिशोबाने चालू राहिलं तर या कोरोना काळामध्ये दोन वर्ष तर असेच गेले आम्हाला शासनाकडून काहीच मदत नाही काहीच नाही तर आता जे आलं मजुरीनं काम करून द्यावं आणि मग ते दुकानावर तेच माल दुकानावर सेल होऊन जातो काय चार पाचशे रुपये रोज येतात तर एकसारखं काम केलं तर जास्त तर काही नाही आहे कामावर असते आणि आता पूर्वीचे भांडे जे जाड होते आता तसे वेटवाले भांडे राहिले नाही आता हलके भांडे राहिले आणि ते आमचा मजुरीचा हिशोब असतो नाही करणार कारण याच्यामध्ये काहीच उपलब्ध म्हणजे काहीच होणार नाही याच्यामध्ये साधा आपण घर बी बांधू शकत नाही काही नाही चार महिने कामं चालतात आणि आजकाल कसं आहे स्टीलमुळं हे धंदा फार कमी होऊन गेला मदन मिस्किन आणि मी हे 1980 पासून हे या धंद्यामध्ये आहे आणि हा धंदा म्हणजे फक्त सीजन चाल धंदा चालतो हा बाकी चार महिने हा धंदा चालत नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये तो अजिबातच हा धंदा नाही फक्त सीजनमध्ये 2-4 महिने चालतो हा धंदा ही आमची तिसरी पिढी आहे कामाची आणि आता याच्यानंतर कोणी काम करणारे नाही जे आहे ते आम्हीच आहेत आता बस शासनाकडून काही मदत नाही आपलं जेमतेम आपला हाच धंदा आहे काम आलं तर करायचं काम नसेल तर गपचूप बसायचं हाच धंदा आहे फक्त लगनसराईपुरता धंदा आहे बाकी इतर वेळेस नाही आहे हा धंदा